साडू वाले आवाज जरा चांगला द्यायचा, आता तुमचं कौतुक, तुमची प्रशंसा आणि तुमचं नाव उल्लेखनीय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाणार, पण हा आवाज भुवनपर्यंत नुसता नको आहे. हा पुन्हा एकदा दुसऱ्या बारीचा माझा शाहीर मानाचा मुजरा करतो आणि दुसऱ्या बारीला सुरुवात पण दमदार करतो. भुवनो मंडळी, ठिणकी टाकायचं काम मी केलं, आता आग भडकली ना, तुम्ही सांगा आग लागली ना. मला माहिती होत, मला माहिती होत हे आग लागणार. काय बुवा आले तवा तवा बोलायला लागले जबरदस्त. अगदी बघा सुरुवातीला बुवा काय म्हणायला लागले, हा बुवा मला नमन बुवा. या भागातलं जर नमन तुम्ही बघितलं ना, येड वाल येड सचिन बुवा, आणि तुमची लायकी नाही कार्यक्रम करण्याची. मी सांगतो समोरच्या कलावंताला मी चपल्यानं मारतो, हे मारतो, हिंमत असली तर रणांगणात या, कशाला नुसतं फुसक्या मारताय. सचिन नाव काय आहे, कोरोना नाही दोष घातला होता किती वर्ष आपल्या लोककला, आपण सर्वजण विसरलो तो माहिती आहे ना, तोच हा सचिन. बघा बुवा तुमच्या फुसक्या बॅटऱ्या आता चालणार नाही. सचिन नाव काय, सचिन जल्ल चीनच. बघा आपण बॅटरी बघतो ना, बॅटरी मोठ्या मोठ्या येऊन दावा दावा ना काय बोलून गेले, आता ही बॅटरी उतरली, बॅटरी उतरली ना, नक्की बॅटरी फुसकी फुसकी बॅटरी उतरली. रल्ल पॉवर बँक, पॉवर बँक पाहिजे याला, पॉवर बँक चालणार नाही सचिन बुवा. आणि सुनील सिवन आणि एकनाथ बुवाशी, एकनाथ टिके म्हणतात अहो तुम्ही केव्हाच पडलात टिके, इथे आल्यानंतर तावा तावान जे झालं ना याच्यावरून आमच्या लक्षात येतंय बुवा ना काय प्रेशर बुवांचा. आणि भैरवी झाली तरी या ठिकाणी दादा तुमची फरमाईश, रल्ल पैशासाठी किती लालची व्हायचं, भैरवी झाली तरी गाण्यावर गाणी गाण्यावर गाणी, ही तर लिमिट आहे म्हणून ठीक आहे, नाही तर बाहेर सूर्य जरी उगवला ना तरी बुवा काय आपली सोडत नाही, नुसतं गाण्यावर गाणी गाण्यावर गाणी. बुवा या ठिकाणी तुम्हाला सांगतो खेळची तुलना तुम्ही संगमेश्वर आणि चिपळूण वाल्यांकडे करू नका. या ठिकाणी दोन दोन बुवा प्रत्येक ठिकाणी असतात. मी तुम्हाला सांगतो लोककला, जी लोककला या भागातली जी माणसं ही माझी मंडळी जोपासते ना, खरंय का ना, बघा चिपळूण आणि संगमेश्वर मध्ये जी लोककला जोपासली जाते, अनेक नामवंत नमन सम्राट या ठिकाणी उपस्थित आहेत, खरंच आहे ना. महाबुवा येडच्या काय म्हणतो, या नमन मध्ये मावशी असते, आल्या आल्या दावान कशी ठिणकी पेटायला लागली, नमन मध्ये म्हणतो मावशी असते, एक परदान असतो, एक राजे असतो. अरे येडच्या सचिन बुवा या नमन मध्ये सगळे सगळे कलाकार असतात. बुवा तुला आज मुद्दाम सांगतो, त्या ठिकाणी असतो राजा, त्या ठिकाणी असतो प्रधान, पण तुला जळली बारदानाची एवढी पण तिकडे किंमत नाही नमन कलेमध्ये. हा म्हणतोय बारदाना एवढी पण किंमत नाही, मी आज तुला चॅलेंज देतो या ठिकाणी, तुझ्या प्रत्येक शब्दां शब्दाचा खडा देणार आहे, उत्तर देणार आहे, पण या ठिकाणी प्रत्येक शब्द सुद्धा गाण्यातून तुझी काट आणि तुझी कशी वाट लावणार आहे. आज साखरप्या नगरीमध्ये हवा करून जाणार हवा सचिन बुवा. आणि तुम्हाला चॅलेंज करतो, एक तारखेला मुर्तवण्याचा जो कार्यक्रम आहे ना, त्या ठिकाणी बघा तुम्हाला कसं उघड करणार, उघड दांगड करणार, आणि घराण्यावर बोलू का नको बोलू, जेवढे दिवस बुवा तुम्ही विठोबा सावेंचे शिष्य होतात, आज सदालाल घराणे मला घराण्याची काही देणं घेणं नाहीये, पण जो माणूस एका ठिकाणी थांब राहू शकत नाही बुवा तुम्हालाच थांबता येतं असं काही नाही, मला पण सगळं करता येतं, चॅलेंजला चॅलेंज लावण्यात हा बुवा सुद्धा काय कमी नाही. मला कसं कार्ड देतो आणि बुवाचा प्रत्येक एक 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 शब्द मांडव कसं आज त्याचा हिशोब देणार आहे या ठिकाणी. बुवा तुम्ही आज मला जरा बऱ्यापैकी वाटलात, मंदिरात पाया आल्या पडायला आल्यानंतर जरा बरं वाटलं, पण चालला बाहेर आल्यानंतर या ठिकाणी बिघडला, तुमचा स्वभाव मला माहिती आहे, म्हणून त्याला सांगतो आज या ठिकाणी तुम्हाला सोडणार नाही. या संगमेश्वर आणि चिपळूण मध्ये नमन कला काय असते ना जल्ला माहिती आहे तुम्हाला, या ठिकाणी मोठ मोठे नमन कलाकार आहे, तुम्ही बाहेरनं किती लपटले मला माहिती नाही, एका बारीमध्ये तुम्हाला साडी सुद्धा बघितले, पण जल्ला एक चाबकाचा का फटका बसला ना खाली फुटायला होल फुटायला, त्याची बुवा सांगतो मला काट देतो कशी बघा. पहिली माझ्या मित्रांची जी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची फरमाईश पूर्ण करणार आहे, बघा फरमाईश एवढ्यासाठी आहे, चांदी
की हा महाराष्ट्र जिवंत ठेवण्याचं काम केलं. मराठी आत्मा हिंदुत्व श्वास जमलेला माझ्या तमाम हिंदू बांधवांना म्हटल्यानंतर दुश्मनांच्या घशाखाली उतरत नव्हता खास. महाराष्ट्राचा गाणावा, महाराष्ट्राचा बुलंद आवाज हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंवरती दादानो आपली फरमाईश आहे. या ठिकाणी मोकळा सांगतो बघा. छत्रियाने मुतायला मुत्री, अरे माझ्या जोडीला ही
काली भेटी खेळची काली कुत्री ही पिवळ्या रस कशाला दाखवा आज जी